नाही पण तसं मला हिंदवी कोण हे माहिती. एक कंपनी परदेशाची, ती या देशातल्या परिस्थितीच्या संबंधीची काही भूमिका घेते. त्याच्यावर किती आपण लक्ष केंद्रित करायचं याचा विचार केला पाहिजे. कितीतरी बाहेरची एखादी संघटना ती आम्हाला सांगतात, यापेक्षा या देशातल्या सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं तर ते लोकांच्या अधिक विश्वासाला पात्र ठरेल. आता उदाहरणार्थ 21 लोकांची जेपीसी असेल तर त्याच्यामध्ये 15 लोक हे सत्ताधारी पक्षाचे म्हणजे भाजपचे असतील आणि 6 ते 7 लोक अपोजिशनचे असतील. तर ज्या कमिटीमध्ये अपोजिशनचे लोक इतके कमी आणि सत्ताधारी पक्षाची संख्या इतकी अधिक, त्याचा अर्थ ज्याची चौकशी नीट करावी अशी आपली अपेक्षा आहे त्या समितीची शंका व्यक्त करायला संधी आहे. याऐवजी सुप्रीम कोर्टाने एक कमिटी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला ज्याच्यामध्ये निवृत्त सुप्रीम कोर्ट जजेस आणि इतर काही लोक आहेत. सुप्रीम कोर्टाने आणखीन एक गोष्ट केली, ती किती दिवसात त्यांनी अहवाल द्यायचा टाईम पिरियड याही संबंधीची सूचना केली. आणि माझं मत असं आहे की मी काही जेपीसी सरसकट विरोध करत नाही. यापूर्वी जेपीसी होती, काही जेपीसीचा मी स्वतः चेअरमन होतो, पण जेपीसी बहुमताच्या संख्येवर त्या ठिकाणी तिचं फाउंडेशन होणार असल्यानं जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाची कमिटी अधिक उपयुक्त आणि प्रभावी ठरेल असं माझं मत आहे. इंडियन बँकेबाबत आपली काय भूमिका आहे? इंडियन बँकचा रिपोर्ट आला आणि त्यानंतर हे सगळं सुरू झालंय, त्यावर टार्गेट करण्यात आलं. इंडियन बँकच्या रिपोर्ट बाबत काय? नाही पॉईंट असेल मला हिंदवी कोण हे माहिती. त्यांचा रिपोर्ट वर्तमानपत्रात असतात. एक कंपनी परदेशाची, ती या देशातल्या परिस्थितीच्या संबंधीची काही भूमिका घेते. त्याच्यावर किती आपण लक्ष केंद्रित करायचं याचा विचार केला पाहिजे. त्यापेक्षा सुप्रीम कोर्टाची कमिटी ही अधिक प्रभावी ठरेल असं मला वाटतं. कुठलीतरी बाहेरची एखादी संघटना ती आम्हाला सांगणार, यापेक्षा या देशातल्या सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं तर ते लोकांच्या अधिक विश्वासाला पात्र ठरेल. काँग्रेस आणि इतर जे विरोधी पक्ष आहेत ते डिमांड करतात जेपीसी, तुम्ही त्यांना समजवायचा प्रयत्न कराल? कारण की बाकी सगळे विरोधी पक्ष झाडून आपसह शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटासह म्हणतात की जेपीसी व्हावी. ठीक आहे, त्यांचं जरूर मत आहे, त्याचा मी सन्मान करतो. मी वैश्विकाने माझं मतही सांगेन, पण चर्चा ज्यावेळी होईल त्यावेळी या ठिकाणी बसेल. अच्छा, 19 पक्ष या ठिकाणी एकत्र आल्याची गोष्ट खरी आहे, पण ही गोष्ट त्या 19 जणांना जेपीसीमध्ये संधी मिळणार नाही आहे. कारण ज्यांची संख्या 1-2 वगैरे आहे त्यांना त्या ठिकाणी संधी मिळणार नाही, ठरेल त्या पक्षांना संधी मिळेल. संदर्भामध्ये प्रश्न निर्माण करतायत राहुल गांधी आणि त्यावरून पूर्ण देशामध्ये एक नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतात, त्याबद्दल तुमची भूमिका काय? माझी भूमिका काय मी आता सांगितली. नाही नाही, 20,000 कोटीच्या संदर्भामध्ये एक वेगवेगळा आक्षेप केला जातोय. एलआयसीचे पैसे, ईपीएफचे पैसे, खरं सांगायचं म्हणजे 20,000 कोटी वगैरे याची आक्षेप अजून माझ्याकडे नाही. ती माहिती घेऊन मी बोलेन. एखादं अलिगेशन मी करेल तर त्याची माहिती माझ्याकडे असली पाहिजे, ती माहिती माझ्याकडे नाही. विरोधी पक्षांची म्हणजे एकीकडे हे सगळे विरोधी पक्ष एकत्र येत असताना या भूमिकेमुळे एक विरोधी पक्षांच्या एकत्र येण्यावर कुठेतरी याचा परिणाम होऊ शकेल का या वेगळ्या भूमिकांमुळे? असं आहे की ज्या वेळेला अनेक पक्ष एकत्र असतात त्यावेळेला काही प्रश्नावर मध्येच मतविंदता असू शकते. असं उदाहरणार्थ आम्ही खरगेंच्या घरी आत्ता खाली एक मोठी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सावरकरांचा विषय निघाला. तर त्या मीटिंगमध्ये मी सावरकरांच्या बद्दलची भूमिका मांडली, चर्चा झाली
पण नंतर ती चर्चेच्यानंतर विषय संपला तर त्याच्यामध्ये चर्चा होत असते, मतभिन्नताही असू शकते, मतं मांडण्याची संधी असते.